आमच्याकडे आहेत ह्याच्यातला एक दुसरा जो माझ्या राष्ट्र माझ्या दृष्टीने आक्षेपार्य आहे तो म्हणजे मोठ्या लेआउट्समध्ये सिंग्युलर बिल्डिंग डेव्हलपमेंट असं आहे की हे सगळे लेआउट मंजूर झाले म्हणजे हे सगळे एकत्रित झाले ह्याच्या गटरी एकत्रित झाल्या ह्याच्या पाण्याच्या वाहिनी एकत्रित झाल्या इथे गार्डन गोष्टी असावं हे त्या लेआउटमध्ये ठरवण्यात आलं हे सगळं लेआउट मंजूर झालं आता होतंय काय ह्याच्यात नेक्सस असतं वगैरे ते बोलायचं नाही मला पण इथे एक सिंगल बिल्डिंग उभी राहिली इथे एक सिंगल बिल्डिंग उभी राहिली आता वाढलेला एफ एस आहे वाढलेले नागरिक येणार पाण्याची लाईन तीच पन्नास वर्षी जुनी गटाराची लाईन तीच पन्नास वर्षी जुनी त्यामुळे आपण जर हा पूर्ण प्रकल्प एकत्र केला तर मग इथलं गार्डनही टिकू शकतं इथलं पार्किंगही व्यवस्थित होऊ शकतं इथली पाणी समस्याही व्यवस्थित होऊ शकते म्हणजे ज्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोविजन्स केल्या पाहिजे फॉर अर्बन सिटी त्या तुमच्या येऊ शकतात आणि त्याच्यामुळे हे सगळ्या पॉलिसीज मी वर्ग मी काम करतो आहे बी आता खड्डे कानायला सुरुवात झालेत माझ्या अंदाजाने पुढच्या दोन हजार चोवीसपर्यंत कमीत कमी मजले वरती आलेले असतील मग त्या तीस वर्ष रखडलेला प्रोजेक्ट होता मी मी स्वतःला भाग्यवान समजतो मी चाळीस राहणार दहा बाय दहाच्या खोलीत राहणारा माणूस आहे चाळीच्या गरजा काय असतात तिथल्या आया बहिणींना काय भोगावं लागतं हे मी माझ्या आईला भोगताना बघितलं मला लाज वाटत नाही मी स्वतः संडासाच्या